नमस्कार शेतकरीच नवरा हवा या मालिकेमध्ये आपण बघूया इथे रोहन रेवाला विचारत असतो हे सगळे कोण आहेत तेव्हा रेवा म्हणते हे सगळे सयाचे फ्रेंड्स आहेत बेस्ट पीपल इन द वर्ल्ड आणि इथे रेवा त्यांची ओळख करून देत असते ती म्हणते हा सूरजा हा नौशाद आणि गोट्या असं म्हणणार तिच्या आधीच रोहन म्हणतो आणि हा गोट्या असं म्हणाल्यानंतर इकडे गोट्या लगेच रोहनकडे रागाने बघायला लागतो तेव्हा रेवा म्हणत असते शटाप रोहन गप्प बस तेव्हा इथे रोहन गोट्याला खूपच जास्त हसत असतो तो हसताना बघून इकडे आता सयाला खूपच जास्त राग आलेला असतो आणि सगळ्या मित्रांनासुद्धा राग आलेला असतो तेव्हा इकडे रोहन म्हणतो सॉरी गाईज पण तुम्हाला भेटून खूपच बरं वाटलं तेव्हा गोट्या त्याच्याकडे बघून छोटीशी स्माईल करतो पण इथे सयाला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो तो। तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे रोहन आपल्या गाडीतून आलेला असतो तेव्हा सयाजी म्हणतो काय पाहुणं आज तुम्ही इकडची वाट कशी काय चुकला तेव्हा रोहन म्हणत असतो काल रेवाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं याच्या पुढे जर तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर तेव्हा सयाजी म्हणतो तुम्हाला जसं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आवडत नाही तसं मला पाहुणीबाईंच्या आजूबाजूला चुकीची माणसं असलेली अजिबात आवडत नाही तर इकडे आता विक्रांत त्याच्या वडिलांना गाडीतून कुठेतरी फरार करत असतो तेव्हा त्याचे वडील खूप खूपच जास्त ओढत असतात विक्रांतच्या हाताला चावा घेतात बाजूच्या माणसाला सुद्धा ढकलतात आणि ड्रायव्हरचं डोळेच बंद करतात तेव्हा इकडे गाडीचं ॲक्सिडेंट होतं तेव्हा इथे ते विक्रांतचे वडील लगेचच गाडीतून बाहेर पडत असतात तेव्हा सयाजीचा ट्रॅक्टर तिथून जात असताना त्याच्या जा ट्रॅक्टरची लाईट त्यांच्या डोळ्यावरती पडते आणि सयाजी त्यांच्याकडे बघतच राहतो तर आता सयाजीने आपल्या काकांना बघितलेलं आहे सयाजी आपल्या काकांना ओळखेल का आणि त्यांना आपल्याबरोबर घरी घेऊन जाईल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करू नक्की कळवा धन्यवाद आणि बघत रहा शेतकरीच नवरा हवा